देशातील नामांकित जेट एअरवेजची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद झाली आहेत, तर देशांतर्गत उड्डाणे सुद्धा मोजकीच सुरू आहे. यामुळे मात्र प्रवाशांना याचा त्रास होत आहे. प्रवासी जेव्हा विमानतळावर येतात तेव्हा विमान उड्डाण रद्द करण्यात आलं आहे, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवासी हे ट्रॅव्हल एजन्सीकडून किंवा ऑनलाईन तिकीट काढतात, त्यामुळे त्यांना ना माहिती मिळत आहे तर ना तिकीट रद्द होत आहे. मुंबईहून दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांना आज सकाळपासून विमानतळावरच अडकून पडावं लागलं. काहींनी आपला दुसरा मार्ग शोधला. जेट एअरवेज कडून मात्र प्रवाशांना याची माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर जेटचे कर्मचारी आम्ही अधिकृत काहीच सांगू शकत नाही असे म्हणतात. फ्लाइट बंद हो रहा है क्या है? न्यूज में दिया ऐसा मतलब क्या? सब आदमी न्यूज देखता है. और अभी हम लोग को अगर दूसरा फ्लाइट हम लोग लेता है, समझो ये लोग के बदले हम लोग को 900-1000 pound का फ्लाइट है, कौन देगा हम लोग को? बिटवी उसका ये. और यहाँ से हम लोग गुजरात से आए, कोई किधर से आता है? गुजरात से आए हम लोग. कहाँ जा रहे हैं? ये लंदन. अच्छा, कन्फर्मेशन आज 15 दिन से टिकट लिया है, सब पता है उनको. 12 दिन का तो बताना मांगता ना. आप देख रहे हैं हमें क्या तकलीफ हो रही है. हम कल जॉब पे जाने वाले हैं, जॉब की कोई सिक्योरिटी नहीं है, वो कोई सिक्योरिटी नहीं देने वाले, कोई कुछ जवाब ही नहीं दे रहा हमें. रिटर्न इफ वी विल लूज अ जॉब, हु गोना टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अवर फैमिली?